तुम समाज यूट्यूब चैनल मध्ये आपण आज खमंग अशी खुसखुशीत आळूवडी तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत। चला तर मग बघूया साहित्य काय काय घेतलेलं आहे ते। 2 ते 3 जुडी आपण आळूची पाने घेतलेली आहेत, अगदी ताजी अशी पाने घेतलेली आहेत। 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी मक्याचं पीठ, हळद, मीठ, जिरं आणि लसूण, हिरवी मिरची याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। हिरवी मिरची, हळद, मीठ, जिरं आणि लसूण याचं वाटण आहे। त्यानंतर आपण सर्व पीठ एकत्र तयार करून घेऊया, मळून घेऊया। पीठ आधी चाळून घेतलेलं आहे आणि नंतर आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण पाण्याची देठ काढून घेतलेले आहेत आणि शिराही काढून घ्यायच्या आहेत। ज्या जाड जाड शिरा असतात त्या शिरा काढलेल्या आहेत, पाण्या स्वच्छ आधी धुतलेले आहेत। आता आपण आपलं मिश्रण त्यावर पसरून घेऊया। या ठिकाणी मी 3 पिठांचा वापर केलेला आहे, आपण 2ही पिठांचा वापर करू शकतो। फक्त ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ जरी आपण वापरलं तरी आपली आळूवडी अगदी खुसखुशीत बनते, जास्त तेलाचाही वापर करावे लागत नाही। फक्त आपलं एक मेन साहित्य आहे ज्वारीचं पीठ, यामुळेच आपली वडी खुसखुशीत बनणार आहे आणि चवीला काहीही फरक पडत नाही आहे, उलट छान अशी छान चव येते कारण आपली हिरवी मिरचीचं वाटण आहे, जिरं आहे आणि बेसन पीठ त्यात असल्यामुळे ज्वारीच्या पीठामुळे पण खमंग अशी आळूवडी बनते। एकावर एक 4 ते 5 असे लेअर तयार करून घ्यायचे आहेत। पहिलं मोठं पान नंतर छोटं पान असं करून तयार करून घेऊया। एका ठिकाणी मी पातेल्यामध्ये 1/2 पातेलं पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात चाळण ठेवायची आहे आणि तेलाचा हात लावून घेतलेला आहे। आपल्या वड्यात वळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाफवून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटातच बनतात। पण अगदी छान बनतात। मक्याचं पीठ नसलं तरी आपण फक्त ज्वारीचं आणि बेसन पीठही वापरू शकतो। कसं ज्वारीचं पीठ असं चिकट नसतं त्याच्यामुळे ते खुसखुशीत बनतात, जसं बेसन पीठ असं चिकट असतं त्यामुळे अशी थोडीशी कुरकुरीत अशी बनते, पण ज्वारीच्या पीठामुळे आपली वडी खुसखुशीत बनणार आहे, जास्त त्यालाचा तेल आपल्या त्यासाठी लागणार नाही। चार ते पाच लेअर करून घेऊया आणि वडी वळून घेऊया। झाकण ठेवायचं आहे, जसं बसन तेवढं बसल तेवढं झाकण ठेवायचं आहे, वाफ जाऊ द्यायची नाही आहे। वाटलं तर आपण त्याच्यावर थोडंसं जड काहीतरी एखादं वस्तू ठेवू शकतो। 15 ते 20 मिनिटात आपली वडी शिजून तयार होईल। थंड झाल्यानंतर आपण ते कट करून घेऊया। एकदम मध्यम आकाराचे घ्यायचे, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मध्यम आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण त्या आता एकदम कमी तेलामध्ये भाजून घेणार आहोत। कमी तेलामध्ये आपण त्या तव्यावरती भाजून घेऊया, कमी तेलामध्येच भाजणार आहोत, जास्त तेलाची आपल्याला आवश्यकता नाही आहे, तरी आपली वडी खुसखुशीतच बनणार आहे। छान अशी आळूवडी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।